नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मागील हंगामात तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल 3,500 रुपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील उपस्थित आहेत. कोल्हापुरातून हातकणंगले इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ऊसाचे कांडही कारखान्याला जाऊ देणार नाही आणि पैसे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. कोल्हापुरात अंकली टोलनाका, चोंडेश्वरी फाटण, रुसेवाडी, कबनूर, नदीवेस, इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडिंगल, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते इत्यादी ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे. तर सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदुरबार, नांदेड, परभणी इत्यादी जिल्ह्यासह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सगळे कारखानदार एक झालेले आहेत. त्यांनी बोलायचंच नाही असं ठरवलेलं आहे. त्यांना वाटतं की शेतकरी किती दिवस टिकतात बघू. सरकार त्यांना सामील आहे, राज्यातला विरोधी पक्ष त्यांना सामील आहे आणि आम्हाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण गावागावातला शेतकरी सुद्धा एक झालेला आहे. पक्षी आणि गटातटाच्या भिंती ओलांडून तो गावसभा घ्यायला लागलेला आहे. कालच राधानगरी तालुक्यातल्या कपिलेश्वर या गावानं गावामध्ये एक बोर्ड लावलाय, कारण त्या भागात एका कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. या गावामध्ये मत मागायला यायचं असेल तर गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला आम्ही 400 रुपये द्यायला तयार आहोत आणि या वर्षी तुटणाऱ्या तयार आहोत असं कुठल्याही राजकीय नेत्याला आम्ही गावात येऊन देणार नाही. अशा प्रकारे आता गावांनीच आंदोलन हातात घेतलेले आहेत. त्यामुळे किती जरी त्यांनी स्वाभिमानीला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी गंभीरपणानं स्वाभिमानीच्या माग आहे. आज चक्काजाम करून आम्ही सरकारला इशारा देतोय. 21 तारखेला काही निष्पन्न झालं नाही तर पुढच्या रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबरला आता राष्ट्रीय महामार्ग आम्ही रोखणार आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. साहेब बघा, जेवढे दिवस पुढे हंगाम जाईल, कारखान्याची रिकव्हरी वाढेल पण शेतकऱ्यांचं वजन कमी होत जाईल, पैसे कमी होईल, ती भीती नाही का आपल्याला? गेल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे ऊसाला पोषकाचं वातावरण तयार झालं. अजूनही ऊसाला तुरा आलेला नाही, त्यामुळे आमच्या शेतातला ऊस सुरक्षित आहे. उलट त्याची वाढ व्हायला लागलेली आहे, थंडी पडायला लागलेली आहे, रिकव्हरी वाढायला लागलेली आहे आणि त्यामुळे त्याचं वजन वाढायला लागलेलं आहे. नुकसान आमचं काही नाही, मात्र कारखान्यांचं मात्र नुकसान व्हायला लागलेलं आहे. त्यांनी आता तोंडाला लावलेलं कुलूप काढावं आणि बोलायला सुरुवात करावं. कदाचित ते जर बोलायची तयारी दाखवली तर आम्ही मागे पुढे यायला तयार आहे, पण यांची एकजूट तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचं 400 रुपये द्यावेत या मागणीसाठी पाठपुरावा करतोय. त्यांना निवेदनं दिली, कारखान्यावर जाऊन ढोल वाजवला. 13 सप्टेंबरला प्रादेशिक साखर संचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी प्रचंड मोठा मोर्चा काढला. 2 ऑक्टोबरपर्यंत या 400 रुपयाच्या संदर्भात काही निर्णय घेतला नाही तर 2 ऑक्टोबरनंतर साखर अडवणार अशी घोषणा केली. त्या पद्धतीनं साखर अडवायला चालू केली, पण साखर अडवल्यानंतर ऊसाचे पैसे काही मिळाले नाहीत. पण या साखर कारखान्यांनी रिकव्हरी चोरून जी साखर अवैध पद्धतीनं कारखान्यामध्ये साठवलेली आहे त्यातल्या अनेक ट्रका या अवैध साखरेच्या आम्हाला सापडल्या. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 22 दिवस 522 किलोमीटरची पदयात्रा काढली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले म्हणून 37 कारखान्यांच्या दारात गेलो. त्यांना पुन्हा एकदा विनंती केली की तुम्ही आम्हाला गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 400 रुपये द्या आणि तोपर्यंत कारखाने बंद ठेवा. एक
एप्रिल ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये कारखान्यांनी जी साखर विकलेली आहे या साखरेला पैसा भरपूर मिळालेला आहे ते सुद्धा दाखवायला आम्ही तयार आहोत परंतु त्यांनी ती आकडेवारी द्यावी 16 ऑक्टोबरला कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली त्या समितीमध्ये आम्हालाही येण्याची विनंती केली त्यावेळी आम्ही सांगितलं 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये कुठल्या कारखान्यांना किती साखर विकली आणि काय दराने विकली याचं जर स्टेटमेंट आम्हाला मिळालं त्याचबरोबर प्रत्येक साखर कारखान्याचं जो कन्वर्जन कॉस्ट आहे त्याचे आकडे जर आम्हाला मिळाले आम्ही तक्ते करून दिलेले आहेत आमच्याकडे कानपूर शुगर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट जे देशातलं एक प्रमुख शुगर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे त्यांनी उत्पादन खर्चाच्या संदर्भामध्ये काही मापदंड दिलेले आहेत त्या मापदंडापेक्षा जास्त किती उत्पादन खर्च आहे तो काय आहे या प्रश्नाचं उत्तर दिलं तर निश्चितच आम्ही या कमिटीमध्ये येऊ काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून उशिरा रात्री 2 वाजता आमच्याकडे काही माहिती आलेली आहे ती माहिती पडताळण्याचं काम चालू आहे पण आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये हे मागच्या वर्षाचे पैसे घेतल्याशिवाय मागं हटणार नाही.